अहमदनगरमधील जिल्हा मध्यवर्ती कारागृहामध्ये योग दिनाचं औचित्य साधत कैद्यांनाही योगासनांचं प्रशिक्षण देण्यात आलं. योगासन म्हणजे केवळ शरीराचा व्यायाम नसून त्यामुळे माणसाच्या आंतरिक विकासासाठी मदत होते. तणाव मुक्ती आणि शांततेचं एक अनोखं साधन म्हणूनही आपण योगासनांचा आधार घेऊ शकतो. याच पार्श्वभूमीवर अहमदनगरच्या कैद्यांना योगासनांचं प्रशिक्षण दररोज देण्यात येणार असून त्यासाठी कारागृहातील 208 कैद्यांच्या प्रत्येकी 25-25 कैद्यांप्रमाणे काही तुकड्या बनवण्यात आल्यात अशी माहिती कारागृहाचे अधिकाऱ्यांनी दिली आहे. अहमदनगर जिल्हा कारागृहामध्ये आज आंतरराष्ट्रीय योगा दिनानिमित्त जवळजवळ 208 बंदी बांधवांनी योगासनाचे धडे घेतले आणि योगा केला त्यांनी. आणि त्यांच्या मनामध्ये मतपरिवर्तन करता हा एक योगाचा क्लास हा आमचा कंटिन्यू हा क्लास चालू असतो. 6-6 दिवसाचे हे क्लासेस चालू आहेत. 1-25 बॅच तयार केलेले, 1-25 बॅच झाल्यानंतर दुसरी बॅच योगाचे क्लास घेत आहे. योगामध्ये कैद्यांच्यामध्ये अतिशय चांगले प्रकारे परिवर्तन होऊन त्यांच्या मनामध्ये जे क्राईमची जी वृत्ती आहे ते पुसून निघणार आहे. जगात शांती, आरोग्य आणि सुसंवाद नांदावा या संकल्पपूर्तीची सुरुवात योगाच्या मदतीनं आबालवृद्धांनी संपूर्ण नगर जिल्ह्यात केली आहे. वृत्तसंकलन विभाग, C24 तास, अहमदनगर.